याचं प्रमाण जर का क्रॉप प्लांटमध्ये आपल्याला वाढवायचं असेल तर त्याच्याकरता बायोफॉर्टिफिकेशन केलं जाते बायो बायोफॉर्टिफॉइड बायो क्रॉप प्लांट बायोफॉर्टिफिकेशन ज्याच्यामध्ये झालेलं आहे ते क्रॉप प्लांट्स आहेत मेज इन विच लायसिन अँड ट्रिप्टोफॅन अमायनो ॲसिड कंटेंट इन्क्रीजेस व्हीटमध्ये ॲटलास

चं प्रमाण वाढवण्यात आलं बिटर गोड बाथुआ टोमॅटो आणि मस्टर्डमध्ये बाथुवा म्हणजे चाकवत बाथुआ म्हणजे चाकवत चाकवतामध्ये ए एचं चा प्रमाण व्हिटॅमिन सीचं प्रमाण बिटर गोड बाथुआ टोमॅटो आणि मस्टर्डमध्ये वाढवण्यात आलं तसंच कॅल्शियम आणि आयर्न रिच व्हरायटी स्पिनॅच आणि बाथुवामध्ये तयार करण्यात आली प्रोटीन रिच व्हरायटी दॅट इज लेबलप बीन्स गार्डन पीज म्हणजे वाटाणा ह्या ज्या हे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वान वाढवण्यात आलं सो बायोफर्टिफिकेशन मीन्स क्रॉप ब्रीडिंग मेथड ऑफ प्रोड्युसिंग हायर न्यूट्रिशनल कंटेंट क्रॉप प्लांट व्हरायटी मग बायोफर्टिफाईड क्रॉप्समध्ये मेज आहे व्हीट आहे राईस आहे त्याच्यानंतर कॅरेट आहे स्पायनॅच पंपकीन आहे बिटर गोर्ड आहे बथुआ आहे टोमॅटो मस्टर्ड स्पिनॅच आहे बथुआ लॅबलॅब बीन्स आणि गार्डन पी मग याच्यामध्ये मेज जे आहे मेज प्लांटमध्ये लायसिन आणि ट्रिप्टोफॅनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर आपल्याला बायोफर्टिफिकेशन करावं लागेल व्हीट व्हरायटी आहे क्लासमध्ये ॲटलास ही वीट व्हरायटी याच्यामध्ये प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यात आलं आयर्न रिच व्हरायटी राईसमध्ये तयार करण्यात आली व्हिटॅमिन ए रिच प्लांट तयार करण्यात आले कॅरट स्पिनॅच आणि पमकीन व्हिटॅमिन सी रिच प्लांट तयार करण्यात आले बिटर गोड बाथुआ टोमॅटो आणि मस्टर्ड कॅल्शियम आणि आयर्न रिच व्हरायटी तयार करण्यात आली स्पिनॅचमध्ये आणि बथुआमध्ये तसंच प्रोटीन रिच व्हरायटी तयार करण्यात आली लॅब लॅब बीन्स आणि गार्डन पी किंवा वाटाण्यामध्ये याला म्हणतात बायोफॉर्टिफिकेशन ना व्हॉट इज सिंगल सेल प्रोटीन सिंगल सेल प्रोटीन विच कंटेन सिंगल सेल प्रोटीन मीन्स प्रोटीन प्रोड्यूस बाय मायक्रोबायल बायोमास मायक्रोबायल बायोमासनी तयार करण्यात आलेलं सिंगल सेल प्रोटीन अँड सिंगल सेल प्रोटीन इट इज द अल्टरनेट सोर्स ऑफ प्रोटीन अल्टरनेट सोर्स ऑफ प्रोटीन फॉर ह्युमन न्यूट्रिशन ह्युमन न्यूट्रिशन करता अल्टरनेट सोर्स आहे प्रोटीनचा म्हणजे सिंगल सेल प्रोटीन सिंगल सेल प्रोटीन मीन्स प्रोटीन प्रोड्यूस बाय द मायक्रोबायल बायोमास अँड विच आर द मायक्रोब्ज जनरली यूज इन द प्रोडक्शन ऑफ सिंगल सेल प्रोटीन सिंगल सेल प्रोटीन बनवण्याकरता स्पिरुलिना स्पिरुलिना अल्गीचा वापर केला जातो मिथायलोफिलस मिथायलोफिलस मिथायलोट्रोपस मिथायलोफिलस मिथायलोट्रोपस बॅक्टेरियाचा वापर केला जातो मिथायलोफिलस मिथायलोट्रोपस बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरियाचा जनरली याच्यामध्ये वापर केला जातो सायनोबॅक्टेरिया आणि काही बॅक्टेरियल स्पीशीज आहेत मिथायलोफिलस मिथायलोट्रॉपस बॅक्टेरिया सिंगल सेल प्रोटीन बनवण्याकरता वापरण्यात येतं आणि सिंगल सेल प्रोटीनचं जे प्रोडक्शन केलं द वेस्ट मटेरियल विच इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ सिंगल सेल प्रोटीन याच्यामध्ये जे वेस्ट मटेरियल वापरला ते पोटॅटो प्रोसेसिंग युनिट पोटॅटो प्रोसेसिंग युनिट मधून निघालेलं वेस्ट वॉटर प्रोटॅटो प्रोसेसिंग युनिटमधून निघालेलं वेस्ट वॉटर याच्यामध्ये असते त्यानंतर मोल्यासेस मोल्यासेस मीन्स द शुगर साखर कारखान्यामधून बाहेर निघालेला एक बाय प्रॉडक्ट आहे मोल्यासेस आणि मोल्यासेसचा वापर केला जातो त्यानंतर ॲनिमल मॅन्युअर

मग याच्यामध्ये जे मायक्रोब जो वापरले जातात सिंगल सेल प्रोटीन बनवण्याकरता स्पिरुलिन आहे मिथायलोफिलस मिथायलोट्रॉपस बॅक्टेरिया आहेत काही अजून सायनोबॅक्टेरियल स्पीसीज आहेत फंजायमध्ये मशरूम आहे हे मायक्रोव्ज वापरले जातात आणि याची ग्रोथ केली जाते वेस्ट मटेरियलवर मेस्ट वेस्ट मटेरियलमध्ये पोटॅटो प्रोसेसिंग युनिटमधून निघालेलं वेस्ट वॉटर त्यानंतर मोलॅसेस ॲनिमल मॅन्युअर याच्यावर ग्रोथ केली जाते आणि मोठ्या प्रमाणात सिंगल सेल प्रोटीन तयार केले जाते इट इन्क्रीजेस द बायोमास प्रोडक्शन बायोमास प्रोडक्शन इन्क्रीज करण्याकरता जनरली सिंगल सेल प्रोटीनचा वापर केला जातो विच इज द अल्टरनेट सोर्स ऑफ प्रोटीन फॉर द ह्युमन न्यूट्रिशन सो प्रोटीन प्रोड्यूस बाय द मायक्रोबायल बायोमास मायक्रोबायल बायोमास पर्टिक्युलरली मायक्रोब्स कोणकोणते आहेत त्या स्पिरुलिन आहे मिथायलोफिलस आहे मिथायलोट्रॉपस बॅक्टेरिया आहे काही सायनोबॅक्टेरियल स्पेसीज आहेत त्यानंतर फंजा आहेत मशरूम याचा वापर आपण सिंगल सेल प्रोटीन बनवण्याकरता करू शकतो वेस्ट मटेरियल जे वापरलं जाते प्रोडक्शन करण्याकरता सिंगल सेल प्रोटीनचं ते आहे पोटॅटो प्रोसेसिंग युनिटमधून निघालेलं वेस्ट वॉटर मोलॅसेस आणि ॲनिमल मॅन्युअरचा जनरली वापर केला जातो सो बायोफर्टिफिकेशन मीन्स इट इज द क्रॉप ब्रीडिंग मेथड इन विच न्यूट्रिशनल कंटेंट ऑफ द क्रॉप प्लांट व्हरायटी इनक्रीजेस मग बायोफर्टिफाईड क्रॉप्समध्ये मेज आहे व्हीट आहे राईस आहे त्यानंतर कॅरट्स पायनॅच पंकिन आहे गोड आहे बथू आहे टोमॅटो आहे मस्टर्ड आहे त्याच्यानंतर बीन्स गार्डन पी ए या क्रॉप प्लांटमध्ये फर्टिफिकेशन करण्यात आलेलं आहे तर मेजमध्ये अमायनो ॲसिड कंटेंट वाढवण्यात आले व्हीटमध्ये प्रोटीन कंटेंट वाढवण्यात आला राईसमध्ये आयर्न कंटेंट वाढवण्यात आला विटॅमिन ए आणि सी सीचं प्रमाण वाढवण्यात आलं कॅरट स्पिनॅच पंकिन पमकिन गोड बथुआ टोमॅटो आणि मस्टर्डमध्ये कॅल्शियम आणि आयनचं प्रमाणात वाढ वाड़, वाढवण्यात आलं स्पिनॅच आणि बथुआमध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यात आलं बीन्समध्ये शेंगा गार्डन पी म्हणजे वाटाणा या प्लांटमध्ये याला म्हणतात बायोफर्टिफिकेशन अँड सिंगल सेल प्रोटीन प्रोटीन विच इज प्रोड्युस्ड बाय द बायो माय मायक्रोबायल बायोमास सिंगल सेल प्रोटीन जे असते याच्यामध्ये प्रोटीन्स तर असतातच विटॅमिन्ससुद्धा असतात त्याच्यामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्ससुद्धा असतात त्याच्यामध्ये मिनरल्ससुद्धा असतात आणि फॅट्ससुद्धा असतात दॅट इज हेल्दीयर फॅट्स हेल्दीयर फॅट्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात healthier fats these are present in the single cell protein single cell protein made protein vitamin mineral healthier fats and carbohydrate kai so single cell protein contain proteins mainly protein vitamin mineral healthier fats and some amount of carbohydrates मग सिंगल सेल प्रोटीन बनवण्याकरता मायक्रोप्सचा वापर केला जातो मायक्रोप्स कोणकोणते आहेत हे लक्षात ठेवा स्पिरुलिना मिथायलोफिलस मिथायलोट्रॉपस बॅक्टेरिया आहेत फंजायचासुद्धा आणि सायनोबॅक्टेरियल अजून काही स्पेसीज आहेत याचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो सो धिस इज ऑल अबाउट द बायोफॉर्टिफिकेशन बायोफॉर्टिफिकेशन अँड सिंगल सेल प्रोटीन आता याच्यानंतरचा जो पार्ट याच्यामध्ये येतो तो, तो आहे टिश्यू कल्चर टेक्निक टिश्यू कल्चर टेक्निक हा एक पार्ट याच्यामध्ये येतो नाव टुडे वी विल स्टॉप हिअर वी विल कंटिन्यू द लेक्चर ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक इन द नेक्स्ट पिरियड थँक्यू